सगळ्या पक्ष्यांना पाणी लागतंय म्हणून तुम्ही पण पक्ष्यांना पाणी ठेवा नाही तर नाही मिळालं उन्हाळ्यात न उन्हाळ्यात नुसतं काहीच नसतंय पाणी नसतंय तांदूळ नसतात काय तांदूळ तर मिळतच नसतात म्हणून तुम्ही त्या दिवसात ठेवा हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वर आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी, मी वर्षा तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करतो तर तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून आज आ, हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला तर मग या सुंदरशा दिवसाची सुरुवात सुंदरशा या नोटवर करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करणार आहे मी तरी ताई लसून चलते तुम्हाला दिसत असेल अर्थातच एकदम स्पेशल अशी रेसिपी असणार आहे अगोदर आपल्याला आजचा दिवस एवढा पावन आहे त्यामुळे उंबरटा लेपण करायचं आहे आणि स्त्रीचं काय चाललंय दाखवते श्री एक मिनिट गाडगं कशाला घेतले तू त्या हातात होय काय करतोय तू पाणी तांदूळ पण खातात म्हणून मी तांदूळ पण भरून घेतल्या काय सांगशील जंगलातल्या उघड्या चिमण्यांना पाण्याची गरज असते आणखी सगळ्या पक्ष्यांना सगळ्या पक्ष्यांना आणखी झाडवटच्या उघड्या सगळ्या पक्ष्यांना पाणी लागते म्हणून तुम्ही पण पक्ष्यांना पाणी ठोवा चेहरा जर खूपच सुकल्यासारखा वाटत असेल माझ्यासारखा थकल्यासारखा आणि इन्स्टंट ग्लो तुम्हाला हवा असेल ना तर अशा वेळी काय वापरायचं ते मी आता तुम्हाला सांगते तुमच्यापैकी बऱ्याच जणीच्या रिक्वेस्ट होत्या की आम्ही वर्किंग आहोत आणि आम्हाला उपटन वगैरे बनवणं काही शक्य नाहीये किंवा कुठलंही डीआयवाय करायला तितका वेळच पुरेसा नाहीये तर आमच्या चेहऱ्यासाठी काही सोल्युशन सांग जेणेकरून इन्स्टंट ग्लो प्रोवाइड होईल कारण की पार्लरमध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला एक ते दोन तास द्यावे लागतात चेहऱ्यासाठी तेव्हा कुठे तो ग्लो वापस येतो तर त्यासाठी एक छानशी रेंज घेऊन आलेली आहे मी ममारचे उपटन बांबू शीट मास्क जे तुमच्या चेहऱ्यावरती फक्त पंधरा मिनिटामध्ये ग्लो प्रोव्हाइड करतात ममारचं हे उपटन बांबू शीट मास्क विथ टर्मरिक आणि सॅफरॉन आ, हे खूप छान आहे की नाही हे वापरलंस आता तुम्हाला कळेलच त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि याच्यामध्ये सगळ्यात मस्त आणि चांगली गोष्ट ही आहे की हे पॅराबीन आणि सिलिकॉन फ्री आहे प्रोडक्ट दुसरी गोष्ट डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची भीती वापरताना मनात ठेवायची गरज नाही हो की मला सूट होईल की नाही ते आणि तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट नक्की करा आणि सूट्स फॉर ऑल स्किन टाईप म्हणजे सगळ्या स्किन टाईप म्हणजे ऑइली कॉम्बिनेशन आणि ड्राय सगळ्या स्किनवाले हे वापरू शकतात तर कसं वापरायचं हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग सगळ्यात पहिलं आपल्याला आपला चेहरा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे आणि मी इथं घेतलेला आहे ममाअर्च उपटन वॉश या अगोदर मी याचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी डर्ट आहे घाण आहे ती रिमूव्ह होते या फेसवॉशमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ज्यामुळे आपली स्किनचे पोज ओपन होतात आणि डर्ट रिमूव्ह होऊन हे जे सिरम आता आपण वापरणार आहोत ते आतमध्ये छान पॅनिट्रेट होतं या शीट मध्ये हळद आहे त्यामुळे हे अँटीबॅक्टेरियल असून आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लॅमिशेस आहेत ते कमी होऊन क्लिअर स्किन प्रोव्हाइड करतं सोबतच सॅफ्रॉन आहे ज्यामुळे आपल्याला नॅचरल ग्लो प्रोव्हाइड होतो पिगमेंटेशन कमी होतं डार्क स्पॉट रिड्यूस होतात हळद आणि सॅफरॉनचं मॅजिकल कॉम्बिनेशन आपल्या चेहऱ्यावरती एक सुंदर असा मेकओव्हर फ्लॉलेस ग्लो प्रोव्हाइड करतं या शीट मास्क वापरणं अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरती शीट मास्क अप्लाय करायचं आहे आणि पंधरा मिनिट वेट करायचं आहे तोपर्यंत तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचू शकता किंवा एक झोप घेऊ शकता आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी आपल्याला हे रिमूव्ह करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती किती ग्लो आला आणि नंतर तुम्हाला मसाज करायचा आहे जे सिरम आपल्या चेहऱ्यावरती राहिलेलं आहे त्याच्याने छान छान मसाज करायचा आहे जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब व्हायला हो पाहिजे तर मी आत्ताच ममा उपटन बांबू शीट मास्क जो हा होता तो अप्लाय केला आणि रिमूव्ह केला आहे पंधरा ले मिनटानंतर आणि तुम्ही चेहऱ्यावरती ग्लो पाहू शकता आणि बघा ममाआर्थचे सगळेच प्रोडक्ट एकदम प्युअर आहेत नॅचरल पासून बनलेले आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास होणे परचेस करू शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करता तर ते लगेच एक झाड लावतात मी अगोदरसुद्धा सांगितलं आहे तुम्हाला की दोन हजार पंचवीसपर्यंत एक मिलियन झाडं लावणार आहे त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातूनही आणि आपल्या स्किनच्यासुद्धा हे खूप छान आणि एकदम सुदिंग असं मास्क आहे तर मी तर यूज केलं आहे तुम्हाला फरक इथे समोर लाईव्ह डेमो दाखवला आहे आणि तुम्हीच मला सांगा की स्टार्टिंगला माझा चेहरा आणि आताचा आहे तुम्हाला काय काय फरक वाटला ते तर तुम्हाला जर याच्यातला कुठलाही बांबू शीट मास्क मागवायचा असेल तर या सगळ्यांची परचेस लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही ममा आजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माझा जर कुपन कोड वापरला जो इथे स्क्रीनवर फ्लॅश होतोय चौधरी दोन हजार बावीस हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल मार्चच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं किंवा मग नायका ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा दर ज्या वेबसाईट आहेत तिथून तर नक्कीच खरेदी करा आणि तुमचा अनुभव मला नक्कीच शेअर करा तुम्हाला माहिती आहे मी सगळे प्रोडक्ट्स अगोदर वापरते त्यानंतरच तुम्हाला हे सगळं सांगत असतं ज्या शीट मास्क आहेत त्याच्यामध्ये नऊ दिवसासाठी जे आपल्या स्किनला हायड्रेशन लागतं तेवढं एकाच शीट मास्क मध्ये आहे इथे दिलेलं आहे बघा मा तुम्ही पाहू शकता त्यांचं ऑफिशियल ऍप आहे मार्थच होऊ शकता फक्त पंधरा मिनिटामध्ये एवढा छान इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती येतो आणि याच्यावरती तुम्ही मेकअपसुद्धा करू शकता आणि बेस्ट टायमिंग जर तुम्ही रात्री हे लावलं तर रात्रभर हे छान स्किन तुमची पॅनिट्रेट करते आणि सकाळी एक वेगळाच ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो पण सपोज तुम्ही खूप घाईत असाल तर पंधरा मिनिटामध्ये तुम्ही लगेच रेडी टू गो लगेच तयार होऊ शकता कुठल्याही फंक्शनसाठी असेल प्रोग्रामसाठी असेल किंवा तुमची स्किन खूप ड्राय झालेली असेल तर अशावेळी हे इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो प्रोव्हाइड करतं सो लवकर जा आणि मजची ही रेंज एकदा चेकआउट नक्की करा लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत पाणी ठेवा नाही तर नाही मिळालं उन्हाळ्यात न उन्हाळ्यात नुसतं काहीच नसतंय पाणी नसतंय तांदूळ नसतात काय तांदूळ तर मिळतच नसतात म्हणून तुम्ही त्या दिवसात चिमण्याला असं प्रकार करून ठेवा चिमणू चिम येतात का पण चिमण्या ये पक्षी येतात का ह्या टाइम मी घेऊ एक जड रे काय म्हटलास पडला पाऊस येईल आता वातावरण झाले पाऊस खेळायचा टाइम झाला खेळायला जायचं तुला दूध पि आणि जा खेळायला पावसाचा टाइम झाला की नाही आताच येत जा, थे जा, थे जा। परत पाऊस आला असेल दूध घेऊन दूध घेऊन दूध दूध प्यागोदर एवढा मोठा एवढा तर आजच्याच रिशिला पौर्णिमा आहे त्यासाठी उंबरेचं हडी लेपन करावायचं त्याच्यामुळं काय होतं कि शुभ दिवस आहे आणि घरामध्ये शुभ दिवस असले ना आज ते हा उंबरटा लेप लेपन केलं ना ही छान असते चांगलं असते आणि ही पहिल्यापासून परंपरा आहे तर या इथे बाहेर बघू शकता तुम्ही आज सुद्धा वातावरण थोडंसं ढगाळल्यासारखंच आहे म्हणजे कसं जास्त अंधार पडलास परत प्रॉपर शूट पण होत नाही काल पण लाईट गेली ती परवा पण डेलीच हे असं व्हायला कारण पावसाचं वातावरण आहे दिवसभर वेगळा आणि सायंकाळी वेगळंच वातावरण होतंय आणि श्री गेलाय आता खेळायला त्याला सोडून आले त्यामुळे मला एवढा घाम आलाय कारण त्याचं चाललं होतं की माझा खेळायचा टाइम झालाय वगैरे दूध दिला त्याला तो गेलाय आणि आता आई आपल्याला सांगेल की काय काय लागणार आहे ते उंबरटा लेपनसाठी आणि त्यानुसार आपण करूया तर उंबरटा लेपनसाठी काय काय लागणार आहे आपल्याला हळद लागणार आहे चंदन लागणार आहे पुन्हा ती गुलाब पाणी लागणार आहे गवतर लागणार आहे आता मी अगोदर उंबरटा लेपन करून घेते या इथे मी दोन चमचे हळद घेतली एका वाटीमध्ये आपण स्वयंपाकात जी हळद वापरतो ती वेगळी ठेवायची देवाची हळद नेहमी वेगळी ठेवायची आणि इथं चंदनाची पावडर घेतली आहे मी थोडीशी कारण की बघा श्वेत चंदन देवासाठी खूप चांगलं असतं तर त्यासाठी मी थोडीशी पावडर याच्यामध्ये अर्धा चमचा घालते आहे खूप छान सुगंध येतो याच्यानी आणि तुमच्याकडे वेगवेगळे अत्तर असतील तुम्ही वापरू शकता इथं माझ्याकडे आहे गुलाबजल म्हणजे गुलाब पाणीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता एक चमचा घालायचं सगळं जे सात्विक आणि सुगंधी आहे असं तुम्ही देवाला नक्कीच वापरू शकता इथं घेतलं आहे मी केशर अष्टगंध हे मी महाद्वार रोडमधून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा घेतलं आहे हे सगळ्यात जास्त मला आवडतं कारण ह्याचं सुगंध जसं आपण झाकण उघडतो ना सगळ्या घरभर पसरतो त्यानंतर अर्धा चमचा मी याच्यामध्ये गोमूत्र घातलं आहे आणि त्यानंतर गौतर घातल्यानंतर हे एक थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ पेस्ट करायची नाही आहे पण जास्त घट्टही नसावी त्यामुळे व्यवस्थित ती आपल्याला पसरवता येते आणि एकदम पातळ झाल्यास त्याच्या लगेच पापुंदरे निघतात त्यामुळे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी याची कन्सिस्टन्सी असावी हे बघा अशी चला तर मग यायचं आपलं हे उंबरटा लेपनासाठीचं जे लागणारे लेपण आहे ते तयार आहे आणि आता आपण करून घेऊया लेपण डायरेक्ट लेपण करायचं नाही पहिल्यांदा आपल्याला उंबरटा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे जसं आपण चेहऱ्याला आपल्या फेस पॅक फेस मास्क लावतो त्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घेतो अगदी तसंच आणि छानपैकी इथे आता मी हे जे लेपनची पेस्ट केलेली आहे ती हळदीची पेस्ट व्यवस्थित पसरवून घेते चमच्याच्या मदतीने हळूवार ही सोडायची आपल्याला आणि बघा खूप सोपं जातं जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित केलेली असेल तर लाकडी जर उंबरटा असेल ना तर त्याच्यावरती बोटाने तुम्ही अलगत ते पसरवू शकता परंतु ज्यावेळी तुमचा कडप्पाचा उंबरटा असतो त्यावेळी थोडंसं ते अवघड जातं त्यामुळे ता चमच्यानीच हे पसरवायला लागतं कारण की बोटाने जर आपण पसरवायला गेलो तर कुठे जास्त कुठे कमी असं होऊ शकतं असं म्हणतात की आपल्या उंबरट्यावर सगळी तीर्थ असतात आणि आपण आपल्या वास्तू खरंच काळजी घ्यायला पाहिजे जर आपण तिची काळजी घेत असू तर तीसुद्धा आपली काळजी पर्यायाने घेतच असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये बघा तुम्ही जेव्हा इनपुट देतात तेव्हा आउटपुट ॲटोमॅटिक येत असतात तर या इथं मी आता हे लेपण व्यवस्थित पसरवून घेते उंबरट्यावर लेपण मी पहिल्यांदाच करते मी काय याच्यातली तज्ज्ञ नाही आहे परंतु आईच्या सांगण्यावरून की उंबरटा ही घराची मर्यादा असते आणि असं म्हणतात की मर्यादा पुरुषोत्तम देवता याच्यामध्ये वास करत असतात तर त्यामुळे आपण त्याची पूजा केली पाहिजे आणि जी लक्ष्मी असते ती घरातच वास करावी यासाठी सुद्धा उंबरट्यावरती आपण लेपण करायला हवं आणि अनिष्ट ज्या शक्ती असतात निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात किंवा बऱ्याच गोष्टी बघा निगेटिव्ह आपल्या घरामध्ये जर प्रवेश केला तर घरात भांडण तंटे किंवा अस्थिरता अशांतता वास करते तर असं होऊ नये यासाठी आपण आठवड्यातून एकदा किंवा जे शुभ दिवस आहेत जसं शुक्रवार किंवा गुरुवार किंवा मग असा एखादा छान देवाचा जन्मदिवस त्या दिवशी तुम्ही हे लेपण करू शकता तर इथं मी पूर्णपणे लेपण करून घेतलेलं आहे आता हे सुकू द्यायचं आपल्याला तोपर्यंत मी इथं रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढल्यानंतर बघा कुठल्याही सणासुदीला जसं आपण रांगोळी काढतो तसंच लेपण केल्यानंतरसुद्धा रांगोळी काढायलाच हवी ती शुभकारक असते बघा आता अदक धकाधकीच्या जीवनात वेळ खूप कमी असतो आणि आपण रांगोळी खूप छान काढू शकतो पण वेळ तेवढा नसतो तर अशा वेळी हे साचे खूप उपयोगी पडतात मी महाद्वार रोडवरनं घेतलेले दोन तीन साचे जेणेकरून सणासुदीला हे उपयोगी पडतील म्हणून जसं आपण आपल्या घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घेतो आपल्या स्वतःची काळजी घेतो अगदी तसंच आणि तितकंच प्रेम आपण आपल्या वास्तूवर करायला हवं असं म्हणतात की वास्तू तथास्तू म्हणत असते त्यामुळे मग नेहमी तिथं पॉझिटिव्ह बोलावं ज्या काही रूढी परंपरा आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला बघा पॉझिटिव्हिटी मिळते त्याचा इम्पॅक्ट हा पॉझिटिव्हच होतो कारण आपण चांगल्या गोष्टी करत असतो पूजन हे कधीही वाईट नसतं त्यामुळे मग ते करायला हवं असं मला वाटतं आणि इकडच्या बाजूला बघा उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला जिथं लक्ष्मीची पावलं आहेत तिथे हळदी कुंकू घालून घेते मी आणि रांगोळीसुद्धा तिथे काढली आहे पण ते मला शूट नाही करता आलं आणि इथं आता रांगोळीवरतीसुद्धा हळदी कुंकू घालते त्याशिवाय रांगोळी पूर्णत्वाला जात नाही असं म्हणतात आता फुलं घालते उंबरट्यावर मी शक्यतो पॉझिटिव्हिटीसाठी असं म्हणतात की आपल्या झेंडूची फुलं जी, जी असतात ती घालावी पण मला अवेलेबल झाली नाही मी चाफ्याची घातली दारातलीच आणि इथे परत दोन दिवे लावलेले आहेत साईडला आणि इथं धूप दीप करून घेते कापूर लावलाय आणि खूप छान वाटतं खरंही पहिल्यांदाच हा अनुभव घेतलाय आणि तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेन की तुम्ही नक्की करून पहा खूप पॉझिटिव्ह वाटतं तर या इथं तुम्हाला दिसत असेल बघा किती प्रसन्न वाटतंय आणि उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते जरास उंबरटा घराची मर्यादा किंवा बॉर्डर असते त्याच्या बाहेरच अनिष्ट शक्तीला थांबवण्याचं काम हे लेपण करतं आणि लक्ष्मी कुबेराची अखंड कृपा आपल्यावर सातत्याने राहते खरं तर आईच्या सांगण्यावरनं मी आज हे उंबरटा लेपन पहिल्यांदाच केलंय आणि खरंच खूप प्रसन्न वाटायला ला लागले तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं वातावरण एकदम असं मनाला प्रसन्न करतं आणि एकदम मंगलमय वाटतं विशेष म्हणजे आणि आज तसंही आपल्या महारुद्र हो पवनपुत्र हनुमानाचा आज जन्मदिवस आहे त्यामुळे असं काहीतरी स्पेशल आपण करायला पाहिजे त्या त्या दिवशी कारण आज आम्ही मंदिरात जाऊ शकत नव्हतो ह्यांना हे इथं असते तर कदाचित आम्ही दर्शनाला गेलो असतो पण हे नसल्यामुळे मग जाणं झालं नाही तर चला आईने ते सुचवलं मला भारी वाटलं आपण पण हा आणि देवपूजा तर सकाळी झालेली आहे आणि प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात देवाला दिवा लावलाय त्यासोबतच इथं बघा आणखी पर्यंत दिवा हो तेवतोय आपला उंबरठा लेपन केलेला ज्या दिवशी लेपण करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून आपल्याला फुलं अर्पण करायची असतात तर या नोटवरच आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतोय तुम्ही सुद्धा लेपन करा आणि कसा अनुभव होता ते मला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र